आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणेश चतुर्थी स्पेशल मावा मोदक घरी बनवणार आहोत खूप इझी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान लागतात हे मोदक एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेली आहे त्यामध्ये एक चम्मच साजूक तूप घातलेलं आहे त्याचबरोबर एक कप दूध आहे आणि एक वाटी साखर आहे छोट्या वाटीने मी एक वाटी साखर घेतलेली आहे तुमच्याकडे जर मोठी वाटी असेल तर अर्धाच वाटी साखर यूज करा जास्त गोड असे मोदक छान लागत नाहीत साखर विरघळल्यानंतर यामध्ये मी एक वाटी मिल्क पावडर ॲड केलेला आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे घट्ट होईपर्यंत आपण शिजवणार आहोत याला सतत असं मिक्स करत राहा हे हळूहळू असं घट्ट होते तुम्ही बघू शकता गॅस हा मिडियमच राहू द्यायचा आहे हे पूर्णपणे घट्ट झाल्यानंतर यामध्ये आपण कलर मिक्स करणार आहोत हे घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये मी येलो कलर ॲड करत आहे तुमच्याकडे केसर असेल तर ते पण तुम्ही यूज करू शकता मी इथे कलर यूज केलेला आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद केला मी आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे त्याचबरोबर थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत साजूक तूप आणि मोदकचा साचा आहे आता आपण मोदक बनवून सर्वात अगोदर या मोदकच्या साच्याला आपण तूप लावून घेणार आहोत यामुळे काय होईल हे मोदक याला चिटकणार नाही व्यवस्थितरित्या बाहेर निघतील त्यामुळे याला अगोदर आपण तूप लावून घेत आहोत आता छोटासा पोर्शन या मोदकच्या साच्यामध्ये घालायचं आहे या पद्धतीने असं प्रेस करून घालत आहे मी यामध्ये आता थोडेसे ड्रायफ्रूट्स ठेवायचे आहेत तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये ॲड करू शकता मी ते काजू आणि बदाम घेतलेले आहे परत यामध्ये थोडंसं मावाचं मिक्सचर घालायचं आहे आणि असं प्रेस करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा जो भाग असतो तो काढून घ्यायचा आपला मावा मोदक तयार आहे एका प्लेटमध्ये हे मोदक काढून घेऊत आपण या साचाच्या बाहेर हे मोदक काढून घ्यायचे आहेत या साच्याला आपण अगोदर तूप लावलेलं आहे त्यामुळे खूप इझिली याच्या बाहेर निघतात आपला मावा मोदक तयार आहे याच पद्धतीने बाकी सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत या गणेश चतुर्थीला बापासाठी हे स्पेशल मोदक नक्की घरी बनवा खूप छान लागतात आणि लहान मुलांना पण हे मोदक खूप आवडतील तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका इथे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत आता या ती आपण थोडंसं डेकोरेट करणार आहोत म्हणजेच याला मी थोडासा चांदीचा वर्क लावणार आहे हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे चांदीचा वर्क असेल तर तुम्ही लावू शकता किंवा असं सर्व केलं तरी चालेल सर्व मोदकला मी या चांदीचा वर्क लावून घेत आहे आपले होममेड मावा मोदक तयार आहेत नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली त्याचा फोटो शेअर करायला विसरू नका फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवरती परत भेटू अशाच एक नवीन रेसिपी रेसिपीबरोबर